चला नमस्कार सगळ्यांनाच भाऊ बहिणींना. आता तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे जी भाजीपाल्याच्या बिझनेसमुळं आता इकडे काय वाड्या वर्ष ठेवू इकडं लांब लांब फिरावं लागतंय. हां, आणि हो का आता इकडे चालू हो काही आपली इनोवा गाडी काय माल सगळा संपलाचे. आता आपल्याला आता वाजले जाऊ जो 4 वाजलेले आहेत, दाजीला निघायचंय घरी. पण म्हणलं आता बऱ्याच भावा बहिणींच्या कमेंट असतात की दाजी तिकडे विकायला गेल्यानंतर नक्कीच व्हिडिओ बनवा, शॉर्ट व्हिडिओ काय ना पण बनवा. तर आपले बरेच बहीण भाऊ आपले वाट बघत असतात व्हिडिओची, त्याच्यामुळं म्हणलं चला 2-3 मिनिटाचा का व्हायना पण आपल्याला आपल्या भावा बहिणीला सकाळपासून व्हिडिओच नाही ना. आता काय झालं ही फिरावं लागतंय तुम्हाला माहिती सगळ्यांना, भाजीपाला विकत विकत ऊन म्हणायचं नाही, ताण म्हणायचं नाही, काय म्हणायचं नाही, काहीच नाही, विषयच नाही घ्यायचा. पण आज काय झालं होतं की दाजी गावात काही वेळ बसलो नव्हतो, 11 वाजेपर्यंत फक्त बसलो आणि लगेच घरी आलो जेवलो आणि लगेच इकडे बाहेर आलो. आणि काल काय झालं होतं की दाजी 3:30 वाजता घरूनच निघालो होतं ना, त्याच्यामुळं मग आता एखादी वस्ती आता येत आपल्या काय झालं आता या गावाच्या शेजारच्या गावात आलोय मी. आता ह्या गावात काय झालंय आपलं भाजीपाल्यावरच नाही, आपलं गावात बी आपण बिझनेस करतोय आणि शेजारी गावात बी दाजी बिझनेस करायला लागलाय. तर कसं आहे चांगल्या पद्धतीने आपला इकडं तिकडं फिरून चांगल्या पद्धतीने धंदा होतोय दाजीचा. मग चला आता कसं आहे चांगल्या पद्धतीने धंदा होतोय भावानं बहिणीनं, पण त्याला बी कष्ट आहे, उन्हा तानाचं पार जा ह्या कडला जा त्या कडला लांब लांब फिरावं लागतंय, प्रत्येक घरनं घर घरनं घर घरनं घर चाळावं लागतंय. हो का इकडे सगळं तुम्हाला झाडं झुडत दिसते ह्या इथं पलीकडे एक घर दिसतंय तुम्हाला, पण आता आपण लय शेजारच्या गावात आहेत इकडं, ही काय आपल्या तिकडं आपल्या गावात नाही, काय नाही काय नाही काय नाही काय नाही, शेजारच्या गावात आणि इकडं डोंगर साईडला लांब आहे मी. ह्या ही जी डोंगर दिसतोय ना ह्याच्या पलीकडं आपलं गाव आहे आणि या डोंगराच्या आली कोणी ही दुसरं गाव लागलं इकडं, भरपूर लांब आहे आपण हो का. आणि कसं आहे पोटा पाण्यासाठी भावांना बनण्यानं लांब लांब जावाच लागतंय, हा करावाच लागत आहे की नाही. हो का आपली गाडी मटेरियल सगळे केरड मोकळी झाली हो का, सगळं मोकळंच झालं. आता दाजी कसं निघालं आता घरी उड्या हाणीत उड्या हाणीत घरी निघालं. आता काय झालं की दाजीला मग चौखड बोलत येत, आता या शेजारच्या गावात आलोय आता ते आपण ह्या वस्ती इकडच्या शेजारच्या गावात लय मोठी वस्ती जबरदस्त, पण आपण काय कधी इकडं आलो नव्हतो, पण चला म्हणलं आज जाऊन बघू ह्या गावाकडे इकडं जर चांगल्यापैकी जर धंदा झाला तर मग आपलं काय मग इकडे 2-3 दिवसाला 4 दिवसाला इकडं चक्कर मारता येईल. आता भरपूर दाजीला गिरायक लागलं इकडे भाजीपाल्याला, तर भरपूर जणांचं म्हणणं आहे दाजी तुम्ही आमच्याकडे इकडे 4-5 दिवसांनी का होईना पण चक्कर मारा. आता काय झालं दाजी पडला एकटाच गावात आणि एवढं मोठ्याला राऊंड हाणायचं म्हणलं ना मग लय आता आपली काय इनोवा इनोवर काय झालं एवढा माल येत नाही, पण जर आपल्याकडे कसं आहे थोडा जेवढा येईन तेवढा आपण माल घेऊन येतोय. काय होतं की लय आशा नाही करायची मोठी, आपलं मापात चालायचं आपलं पोटापुरतं झालं, हाजरी पडली दाजीला बास बाकीचं काय करायचं आपल्याला. तर बघू आता जसं जसं जमान जमाने चांगल्या पैसा जाता चांगला बसला मग तर बघू आता पुढचा म्हणजे चांगला मोठा करू आपण तयार बघ आहे का नाही. आणि चला तर भावानं बहिणी आता काय झालंय आपल्याला अजून लई लांब अंतर गाठायचंय घरी जायचंय घरी जायसाठी आपल्याला, पण चला म्हणलं मध्येच थांबलो आपण इथं जरा निवांत वातावरण गार हवा दिसली मला इथं वाटली जरा म्हणून आपलं उभं राहिलोय. पण ऊन बी तेवढंच लागतंय कारण ऊन आता झालंय बळावले आणि ताण बी लई लागत भावानं बहिणीनं 5-5 मिनिटाला 10-10 मिनिटाला दाजी पाणी प्यायला लागलं इकडे बाटली आणली होती हो का बाटली बी संपली आता पाण्याची ऐका. पण जिथं आपण भाजीपाला इकाय जाऊ त्यांना पाणी मागितल्यावर देतात तसं काय नाही. चला तर भावानं बहिणीनं मग आता काय दाजी निघालं घरी, चला बाय बाय सगळ्यांना मग भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय बाय. आणि दाजीचा बिझनेस एकदम ओके चाललाय भावानं बहिणीनं, चला तुमच्या आशीर्वादाने एकदम ओके चाललंय भारी चाललंय, बाय बाय सगळ्यांना.